नमस्कार जीवन जुण संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे नाभी सरकणे किंवा पोटामधली गाठ सरकणे अगदी दोन मिनिटांमध्ये घरच्या घरी बरं करू शकता तुम्ही पोटामधली जर गाठ सरकली तर आपल्याला खाली वाकलं की पोटामध्ये दुखतं पोटाच्या मध्यभागी म्हणजे नाभी दुखतं जडपणा जाणवतो कमजोरी वाटते पोटात दबावाची भावना होते छातीमध्ये वेदना होतात गिळण्याची समस्या येते कधी कधी उलटी होते आणि पोटाच्या बाजूला आपल्याला प्रचंड दुखत खाल्लेलं अन्न आपलं पचत नाही पोटामध्ये गॅस होतात आणि याचा परिणाम म्हणून खोकल्याची समस्या सुद्धा आपल्याला होऊ शकते जर अशी लक्षणं तुम्हाला जाणवत असतील तर तुमच्या पोटामधली गाठ सरकलेली आहे असं आपण त्याला म्हणू शकतो म्हणजेच नाभी सरकलेली आहे असं म्हणू शकतो आणि नाभी जर सरकलेली असेल आणि वारंवार तुम्हाला ही नाभी सरकण्याची समस्या निर्माण होत असेल तर सांगितलेला अगदी साधा उपाय फक्त एक ते दोन वेळेस करा तुमची नाभी सरकण्याची जी समस्या आहे ती कायमची निघून जाईल तुमची आबी पुन्हा सरकणार नाही म्हणजे पोटातली गाठ पुन्हा सरकणार नाही तर अगदी आपल्या घरामधलं साहित्य याला लागतं तर आपल्याला लागणार आहे एक कणिक आपल्याला आपल्या गावाचं जे पीठ असतं ते मळून घ्यायचं आहे छोटसं त्याला दिव्यासारखं असं खोलगट भाग बनवायचं आहे आणि दुसरी गोष्ट आपल्याला याच्यासाठी लागणार आहे कापूर कापराची अगदी एक किंवा अर्धी ओढी जरी आपण घेतली तरी आपल्याला ती पुरेशी होते कापूर अगदी थोडासा आपल्याला घ्यायचा आहे आणि हा जो कणकेचा भाग आपण बनवलेला आहे तो आपल्याला नाभीवर ठेवायचा आहे म्हणजे बेंबीवर ठेवायचा आहे बरोबर आणि तो जो कापूर त्याच्यामध्ये ठेवलेला आहे तो आपल्याला पेटवायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर ठेवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक तांब्या तांब्या किंवा लोटा ज्याला म्हणतो आपण तो असा पाहिजे तो कुठलाही असला तरी चालेल फक्त त्याचे जे धार आहे ती मऊ पाहिजे म्हणजे पोटाला टोचायला नको अशा पद्धतीनं कडा असणारा लोटा किंवा तांब्या आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला तो ठेवायचा आहे याने काय होतं तुमच्या पोटामधून सर्व भागावर एक सारख्या रीतीनं ओढा निर्माण होतो म्हणजे ओढलं जातं नाभीकडे प्रत्येक भागामधून ओढलं जातं आणि त्यामुळे तुमची जी गाठ सरकण्याची प्रवृत्ती आहे ती पूर्णपणे निघून जाते जे आखडलेल्या शिरा आहेत त्या जागेवर बसतात आणि तुमच्या पोटाची जी नाबी आहे म्हणजे जी गाठ आहे ती जागेवर बसते अशा रीतीने त्याला पेटवायचं आहे तांबे आहे किंवा जो लोटा आहे तो गपकन आपल्याला दाबून धरायचा आहे दाबून धरायचा आहे अगदी दोन मिनिटांमध्ये मधला जो दिवा आहे तो पूर्णपणे विजून जातो आणि नाभीच्या शंटरला सर्व बाजूने असा ओढा निर्माण होतो तुम्हाला ते स्पष्ट रीतीने जाणवतं अगदी दोन मिनटं तुम्ही दाबून धरलं की त्यानंतर आपल्याला हा जो तांबे आहे किंवा जो लोटा आहे तो अगदी फिट्ट बसलेला दिसेल पोटाकडे म्हणजेच नाभीकडे पूर्ण भाग तुमचा ओढलेला जाणवेल असं आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटं ठेवायचं आहे हे काढताना मात्र आपल्याला असं गोडायचं नाही तर अगदी हळू रीतीने बाजूने आपल्याला त्याच्यामध्ये हवा जाऊ द्यायचे आधी आणि त्यानंतर आपल्याला हळू काढून आहे एका बाजूला असं हे करून बोटाने त्याच्यामध्ये खाली आपल्या पोटाची कातडी दाबून आपल्याला ते हळू काढून आहे डायरेक्ट ओढायचं नाही तुमची जर नाभी सतत सरकत असेल किंवा गाठ सतत सरकत असेल पोटात सतत दुखत असेल तर फक्त एक ते दोन दिवस आपल्याला करायचं सकाळी उपाशी पोटी आपल्याला हे करायचं तुमची नाभी सरकण्याची समस्या पूर्णपणे निघून जाईल पोटाच्या पूर्णपणे समस्या निघून जातील गॅसेस होणं किंवा ज्याला आपण ग्रामीण भागामध्ये नळ फुगणं म्हणतो या सर्व समस्या तुमच्या पूर्णपणे निघून जातील तर हा अत्यंत साधा सहजरित्या करता येणारा उपाय तुम्ही अवश्य करून बघा आणि अशाच नवन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल वर क्लिक करा धन्यवाद